हाय हॅलो वेलकम नमस्कार, मी दीपिका आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एका नवीन रेसिपीबरोबर खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण भन्नाट अशी हिवाळ्यात जास्तीत जास्त खाण्याची इच्छा होणारी अशी गाजराच्या हलव्याची रेसिपी बघणार आहोत, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तर इथे मी गाजराचा किस घेतलेला आहे, ती गाजराची साले काढून आपल्याला ते किसून काढायची आहेत, किंवा तुम्ही ते कट करून मिक्सरमध्ये पण फिरवू शकता. त्यानंतर कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये मी जवळपास अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये टाकूयात आपण आता गाजराचा किस. तर इथे जवळपास अर्धा के जी गाजर मी घेतले होते आणि ती निवडताना लाल रंगाची निवडायची आहेत. आणि जर आपल्याला साले पील करायची गरज नसली तर नाही केली तरीही चालेल, एकदम हलक्या हाताने साले काढायचे आहे म्हणजे जास्त वेस्ट गेलं नाही पाहिजे. आणि ती गाजरे व्यवस्थित किसून काढायची आहे आणि अशा पद्धतीने थोडा वेळ आपण तुपामध्ये ते परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर ह्यामध्ये दुधावरची साय ॲड करणार आहोत. जवळपास एक वाटी मी दुधाची साय घेतलेली आहे, ती तुम्ही स्किपही करू शकता, पण दुधाच्या सायमुळे खूप भन्नाट अशी चव लागते. त्यानंतर टाकूयात जवळपास अर्धा लिटर दूध. जितपत आपल्या गाजराचा किस त्यामध्ये बुडेल तितपत आपण दूध घ्यायचं आहे. आणि दूध घेताना फुल फॅट क्रीमच दूध घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गाजराच्या किसाची चव आणि गाजराचा किसाचा हलवा खूप टेस्टी आणि भन्नाट होऊन रेडी होईल. त्यानंतर आपण कवर कुक करायचं आहे जवळपास 10 मिनिटे. 10 मिनिटानंतर वाफेवर गाजर थोडे आणखी सॉफ्ट होतील. त्यानंतर आपण चवीनुसार जितपत तुम्हाला गोड आवडेल तितपत तुम्ही यामध्ये साखर ओतायची आहे. मी यामध्ये जवळपास एक वाटी साखर घेतलेली आहे. कधी कधी बाजारातून गाजर विकत घेताना ती मुळातच गोड येतात किंवा एखाद्या वेळेस पोचट येतात, तर त्या गाजराच्या चवीनुसार आपण त्यामध्ये साखर ओतायची आहे तुमच्या अंदाजानुसार. साखर छान विरघळली आपल्या गाजराच्या किसामध्ये. त्यानंतर आपण जवळपास 1 टेबलस्पून विलायची पूड टाकणार आहोत. विलायचीचा फ्लेवर खूप मस्त उतरतो आपल्या गाजराच्या हलव्यामध्ये. जवळपास 10 ते 15 मिनिटानंतर छान साखर आपली कॅरमलाइज झाली आहे, याच्यामध्ये छान मिक्सअप झाली आहे आणि दूधही पूर्ण आटल्या गेलं आहे, पूर्णपणे त्यामध्ये ॲब्सॉर्ब झालेलं आहे. जास्तही दूध नाही टाकायचं आहे कारण दुधामुळे आपला हलवा खूप पांढरट दिसतो आणि दूध आटवायलाही वेळ लागतो. तर अशा पद्धतीने मोजक्या स्वरूपात जितकं लागेल तितकंच टाकायचं आहे. त्यानंतर आपण लास्टली यामध्ये पेढा टाकतीये. तुमच्याकडे असेल तर तुम्ही मावा, खवा किंवा दुधावरच्या साईनेही काम चालून जातं, काही टाकण्याची गरज नाही. तर माझ्याकडे पेढा असल्यामुळे मी पेढा टाकला आहे. आणि त्यानंतर आपण काही ड्रायफ्रूट्स टाकूयात. त्यामध्ये मी काही काजू आणि बदाम कट करून घेतले आहे जाड स्वरूपात. तुम्हाला हवे ते आणि आवडेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये यूज करू शकता. छान मिक्सअप करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल ऑलमोस्ट रेडी झाला आहे आपला गाजराचा हलवा. करायला खूप सोपी पद्धत आहे, सहजगत होतो, पण काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपल्याला माहिती नसतात, काही छोट्या छोट्या पद्धती असतात त्या आपल्याला माहिती नसतात. आणि छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्याने आपली सहजगत साधी सोपी रेसिपी एकदम छान आणि सुंदर चवीला छान बनते. तर अशा ह्या रेसिपीबरोबर मी रजा घेते आणि पुन्हा भेटूया एखाद्या नवीन कंटेंटसह. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा आणि खात रहा.